बॅटरी चोरी करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार मुद्देमालासह क्राईम ब्रांच युनिट 1 ताब्यात. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत 3 नोव्हेंबरला बॅटरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस नाईक विशाल देवरे यांना मिळालेल्या माहितीनुसार छान हॉटेलकडून भारतनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर चोरीची बॅटरी विक्री करण्यास आलेला यश रवींद्र कापडने यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सदर प्रकरणी पुढील तपास मुंबई नाका पोलीस ठाणे करीत आहेत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांच युनिट 1 वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल, प्रदीप मजदे, संदीप भांड, विलास देवरे, नाजीम खान पठाण, पोलीस अंमलदार अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे आदींनी ही कारवाई केलेली आहे. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.